नमस्कार, शुभ प्रभात। मी किरण वाबळे, आपलं KWLN मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत राहता तालुक्यातील येखुर्क या गावामध्ये, ज्या गावात एक सामाजिक कार्यातून खरं त्याचं नाव अतिशय उज्ज्वल आणि तालुक्यात ज्याचं नाव गेलं असे ज्यांचे आजही त्यांची सरपंच नावाने खरी ओळख आहे, देवा पाटील भवर यांच्याशी आपण आज खूप काही गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। राजकीय प्रवास असेल, राजकीय जडणघडण असेल, चढ उतार असतील, आणि आज ते कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। आयुष्यातल्या बऱ्याच काही उलटढाली या ठिकाणी आपण खरं तर त्यांच्या ऐकून घेणार आहोत। आपल्याबरोबर त्यांचे मित्रपरिवार आहेत, गावातले अनेक मान्यवर आहेत। चला तर आपण त्यांना भेटूया। माझा राजकीय नाही म्हणता येणार, गाव पातळीवर काम करत असताना समाजकारणाला प्रायोरिटी दिली जाते आणि समाजकारणाचा जो बाळकडू आहेत ते मला माझे कुटुंबापासून मिळाले आणि समाजकारण करत असताना कळत न कळत राजकारणात ओढल्या गेलो व 2010 साली प्रथम ग्रामपंचायतची निवडणूक लढून ग्रामपंचायत सदस्य झालो, उपसरपंच झालो। तदनंतर 2015 साली झालेल्या समाजकारणातून एक भिखे कुटुंबाशी नाळ जोडल्या गेली, त्यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 वर्ष विविध विकास कामे केले आणि हे कामं करत असताना एक दादांच्या मनात स्थान निर्माण केलं व त्या स्थानामुळं दादांनी मला एक तालुक्याचं पद दिलं। त्या तालुक्याचं पद मी आजतागायत भूषवत आहे। मी सध्या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे। हे सगळं ह्या विके कुटुंबांमुळे शक्य झालं। काम करणाऱ्याला न्याय द्यायचं काम विके कुटुंब करत असतं आणि त्यातून मी अत्यंत अल्पवयात तालुक्या पदावर काम करण्याची संधी, आमचे मित्र डॉक्टर खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्यामुळं मला मिळाली आणि त्याच संधीचं सोनं म्हणून येखुर्क हे गावचं नाव लौकिक करायचा प्रयत्न सर्वतपरी माझा राहिलेला आहे। हे का ह्या क्षेत्रात काम करत असताना राजकारण न करता गावातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आलेलो आहोत। या सगळ्या प्रवासात कुणा एकट्याचं नाही, आमच्या पूर्ण टीमवर्क कारणीभूत आहे। मला काम करताना आमचे सर्व सवंगडी वयानी मोठे असतील, वयानी लहान असतील, हे सर्व माझ्याबरोबर होते। त्यांनी पण खांद्याला खांदा देऊन माझ्या कार्यात सहभाग नोंदवला व त्यामुळं एक विखे कुटुंबाशी माझी नाळ जोडल्या गेली। हे सर्व करत असताना आम्ही राजकारण बाजूला ठेवून येखुर्क ह्यातील विविध विकास कामांवर भर दिला। त्यात ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना शालिनीताई, माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतला पंचायतराज पुरस्कार मिळाला। तो पंचायतराज पुरस्कार मिळवताना जे परिश्रम घेतले ते पूर्ण येखुर्क ग्रामस्थ असतील, बरोबरचे सवंगडे असतील यांचे श्रमाचं फळ आम्हाला त्या निमित्ताने मिळालं आणि या सर्व गोष्टी करत असताना एक गावाचं चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न आम्ही सर्व मित्रांनी केला आणि त्यात आम्हाला यश आलं। आज भारतातील 128 ग्रामपंचायतींपैकी येखुर्क ह्याचं नाव माननीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते पारितोषिक मिळालं व दिल्लीच्या तक्त्यावर नाव नोंदले गेलं। हे सर्व येखुर्कीतील ग्रामस्थ, माझे सवंगडी
व विखे कुटुंबियांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं। हे सर्व करत असताना जे श्रम घेतले त्याचं फळ म्हणून एक रुखेचं नाव लौकिक दिल्ली सारख्या ठिकाणी निघालेलं आहे। ह्या सर्व गोष्टी कुणी एकट्याच्या कामाने होत नाही, त्याला सर्व घटकातील समाजातील सर्व वयातील मार्गदर्शन, ज्येष्ठ असतील त्यांचं मार्गदर्शन, तरुण असतील त्यांचं शारीरिक श्रम, ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे शक्य झालं। आणि आज गेली 10 वर्ष एकरुखेचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आणि त्यात आम्हाला यश आलं। आणि म्हणूनच किरण भाऊ सारख्यांना एकरुखे गावात येऊन त्या गावाचं नाव कुठंतरी तालुक्या पातळीवर नावलौकिक करायचं इच्छा मनात आली आणि हेच त्याचं फळ असा मी गृहीत धरतो। त्याचं कारण म्हणजे मी अजूनपर्यंत ह्या गावचा सरपंच झालेलोच नाही। मी 2010 साली गावचा उपसरपंच होतो, त्यावेळेस ST आरक्षण होतं, त्यामुळं आदिवासी समाजाला ते सरपंच पद गेलं होतं। नंतर 2015 साली SC आरक्षण पडलं, तर दलित बांधवांना ते सरपंच पदाचं आरक्षण गेलेलं होतं। त्यामुळं मी अजूनपर्यंत काही सरपंच नाही, परंतु येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुणी काम घेऊन आलं तर कधी मागं पाठवलं नाही, त्यामुळं त्यांच्या प्रेमापायी मी सरपंच आहे, त्यांच्या मनातलं मी सरपंच आहे। अपयश म्हणता नाही यायचं, कसं असतं काळाच्या ओघात 10 वर्ष सत्ता भोगली, अँटी इनकम्बन्सी तयार झाली, लोकांना थोडा चेंज लागत होता आणि त्याचे बळी आम्ही ठरलो। बाकी मुळात राजकारणविरहित समाजकारणाची आवड असल्यामुळं पद हे त्या समोरच्या व्यक्तीला न्याय द्यायचं, त्याला पदाची गरज मुळात नाहीच आहे माझ्या हिशोबाने। आजही लोक माझ्याकडे त्याच पद्धतीने येतात आणि मी त्याच उत्साहाने आणि त्याच याने त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो। त्यामुळं आज सरपंच कुणी असू, त्यावेळेस सरपंच कुणी असतील, परंतु लोक हे माझ्याकडेच येत होते, आजही येतातच। आणि राजकारणात यावं, परंतु माझ्यावरून मी सांगतो, प्रथमतः कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम करावी, जेणेकरून आपण राजकारण करत असताना आपले आर्थिक अस्थिरतेमुळं वेळ कमी असल्यामुळं ते कुटुंबाला त्याचे परिणाम भोगवची गरज पडू नये एवढीच। देवेंद्र बवर आणि माझी मैत्री 2003 साली झाली। मैत्री होण्याचं कारण त्यांनी वज्रेश्वरी प्रतिष्ठान या नावाने एक संस्था रजिस्ट्रेशन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या वज्रेश्वरी मातेचा नावलौकिक कशाप्रकारे वाढल या दृष्टीनं त्यांनी अनेक प्रयत्न केले। त्याचा एक भाग म्हणून त्यांनी मशाल ज्योतपद यात्रा करण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून आम्ही गेल्या 16 वर्षापासून सतत वैष्णोदेवी माता असल परदेशातून नेपाळ या ठिकाणाहून ज्योत आणण्याचं कार्य सगळ्या समाजातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन केलं आणि त्यामध्ये देवेंद्र भाऊ यांनी आम्हाला सर्वांना सुरक्षित नेलं, सुरक्षित आणलं आणि अशा प्रकारे आमच्या गावातील सर्व तरुण या 16 वर्षामध्ये 27,000 किलोमीटर फिरून त्यांनी आम्हाला आणलेलं आहे। त्यामुळं आमची त्यांच्याशी नाळ जोडल्या गेली आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मी त्यांना आमच्या सर्व तरुण मित्रांतर्फे शुभेच्छा देतो, धन्यवाद। मी संदीप देवराम पगारे आपल्या एकुरके गावामध्ये श्री वज्रेश्वरी देवाचं एक जागृत असं देवस्थान आहे। या देवस्थानला महती प्राप्त करण्यासाठी किंवा महती बाहेर पसरवण्यासाठी समजवळ 2006 ते 2007 दरम्यान एक प्रतिष्ठानची सुरुवात गावामधून देवेंद्र भोवर पाटील यांच्या मार्फत करण्यात आली। त्यावेळी वय माझं वैयक्तिक वय अंदाजित 16-17 वर्षाचं वय। 2005 साली मी 10वी सोडली आणि 2006-07 मध्ये आमची आता इथं उपस्थित नाही, मला अंगावर शार येऊ राहिले, स्वर्गीय सागरदादा कुंजीर हे देवपाटलाबरोबर एकदम कंटिन्यू संघ राहणारा माणूस आज आपल्यामध्ये उपस्थित नाही आहे। आज जर तो असता तर इथं कोणलाही बोलायचा चान्स भेटला नसता मी एक सांगू शकतो, कारण देवपाटलाचं वैयक्तिक त्याच्याबरोबरचं आता वेगळं होतं। सांगण्याचा प्रसंग असा, भावनिक प्रसंग असो,
कौटुंबिक प्रसंग असो, देवेंद्र भवर पाटील यांनी गावामध्ये नाही तर बाहेरच्या गावातील प्रसंग मध्ये भाग घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। गावामधले अतिशय दुःखद प्रसंग असेल त्या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले, गावामधील बांधाचे वादावादीचे प्रसंग असेल ते वाद पोलीस स्टेशनमध्ये न जाता ते गावात सोडवण्याचे प्रसंग गावात त्यांनी केलेले आहे। आणि एक विषय सांगायचा तात्पर्य एकच, कोपरगाव तालुक्यामधील धारंगाव कुंभारी एक गाव आहे, 8 दिवसापूर्वीचा प्रसंग सांगतो मी। माझा मित्र होता नितीन मोहरे म्हणून, त्याचे सक्के मेवणे त्याचे दाजी त्यांनी अल्कोहोल घेतलं आणि PMT ला ॲडमिट झाली, तर त्याच्यामध्ये सांगितलं काही औषध घेण्यात आलेलं आहे वो, तर संध्याकाळी 6 वाजता त्याला ॲडमिट केलं गेलं, 11 वाजता ते म्हणे तुमचं पोस्टमॉर्टम होईल आणि दुपारी 12 वाजता उद्या तुमची बॉडी पोच करण्यात येईल। नितीन मोहरे यांचा मला रात्री 8 वाजता फोन आला, म्हणे भाऊ असं असतं आहे ते 11 वाजता पोस्टमॉर्टम करणार, सकाळी 12 वाजता बॉडी पोच करणार, म्हणे काय करता येईल, म्हणलं मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते करतो म्हटलं। तर त्यावेळी मी अजूनपर्यंत कोणालाही म्हटलेलो नाही, देवा पाटलाला पण म्हटलो नाही, त्या दिवशी त्या नितीन मोहरे म्हणलं मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते करतो। तर मी स्वतः PMT ला काउंटरला फोन केला, मी देवेंद्र भवर पाटील बोलतो बाजार समिती संचालक, तेवढं एक काम करावं लागलं, माझा मित्र आहे त्यांचा मेहून आहे, हे पेशंट आत्ताच्या आत्ता पोस्टमॉर्टम घेऊन सोडावं लागेल, ह्या नावामध्ये एवढी धमक आहे। सरळ सरळ सांगायचं म्हणजे कोणताही प्रसंग असू तोंड द्यायला समक्ष देवेंद्र भवर पाटील आहे। आणि विशेष गोष्ट एकच, गावामध्ये वैभव वाढवण्याचं काम हे देवेंद्र भवर पाटील असेल, वज्रेश्वरी प्रतिष्ठान असेल आणि त्यांच्याबरोबर असणारे 150 युवक यांनी केलेलं आहे, असंच काम भरभराटीचं त्यांच्या हातून घडत जावो। मी सुरेश अशोकराव सातव, आमचे मित्र देवेंद्रभाऊ भवर यांचे आमची गेले 10-15 वर्षापासून घनिष्ठ मैत्री आहे। घनिष्ठ मैत्री व्हायचं कारण त्यांची समाजाप्रती असलेली सद्भावना, समाजकारण करण्याची त्यांची पद्धत ती आवडल्यामुळं आमची मैत्री झाली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 5 वर्षापासून एकरुखे तंटमुक्तीचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावातील सर्व प्रकारचे तंटे मिटवण्याचं काम केलं। गेल्या 5 वर्षात पोलीस स्टेशनला अगदी नगण्य गुन्ह्यांची नोंद झाली, बहुतेक सर्व भांडणं तंटे आम्ही गावातच मिटवले। शेतकऱ्यांचे बांधाचे वाद असतील बांधावर जाऊन आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन वाद मिटवण्याचं काम केलं, घरगुती कला असतील त्याचंसुद्धा निवारण करण्याचं काम आम्ही केलं आणि इथून पुढं पण आम्ही हे करतच राहणार आहोत आणि त्यांच्या राजकीय भावी वाटचाललेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। देवा पाटील भवर 2010 मध्ये डेपोटी सरपंच होते, त्या टायमाला आम्ही बाहेर दुसऱ्या इकडे होतो, इकडं औरंगाबादला राहिलो होतो, माझं एक असं वैयक्तिक काम होतं, मी त्यांना फोन करून सांगितलं देवा पाटील आपल्याला असंच काम करायचं आहे, त्यांनी डाबर ताबडतोब लगेच माझं 2 दिवसात ते काम करून दिलं। आणि आता मला समजा ते गावातलं माझं स्थानिक इथलं काम आहे, सगळं सामुदायिक काम आहे, तरी आता 2 महिने झाले आत्ताच्या बॉडीला मी सांगूनसुद्धा ते काम नाही करू शकले, काय त्यांचे काय जे असन ते, म्हणजे मला एवढंच सांगायचं देवा पाटलाबद्दल 2010 मध्ये डेपुटी सरपंच असतानीसुद्धा ते काम लगेच फोनवर करून टाकलं, मी बाहेर गावी असताना कोणतीही ते अडवणूक नाही गेली, म्हणजे माझ्या घरच्यांची कोणाचीच नाही अडवणूक केली असं, पण आत्ता यांच्याशी काही काम होऊ शकलं नाही बा, एवढंच मी माझं बोलून 2 शब्द संपवतो।